आमचा जबाबदार शासनाचा धिक्कार असो, एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। देना पोषा देना कर्मचारी आत्महत्या जबाबदार प्रशासनाचा धिक्कार असो। हम सब एक है, हम सब एक है। कामगार एक तुटीचा जय असो, कामगार एक तुटीचा जय असो। कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। मी दिलीप राजपूत, वाहक धुळे आगार। आमच्या धुळे विभागामध्ये धुळे विभागामधील साक्री आगारात काल अत्यंत दुर्दैवी घटना झाली। आमचे चालक बंधू कमलेश बेडसे यांचं अत्यंत हृदयदारावक असं आत्महत्या करून निधन झालेलं आहे। शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती की अशा कामगारांची आत्महत्या झाल्यावरच तुम्ही जागे होणार का? असा कामगारांमध्ये तीव्र भावना झालेल्या आहेत आणि याचा उद्रेक होऊन कधीही काहीही होऊ शकतं याची प्रशासनाने दखल घ्यावी। कामगार अत्यंत तळमळीला आलेला आहे। इतक्या मेटकुटीला आल्याशिवाय, कामगारांनी आत्महत्या केल्याशिवाय त्यांचे जर तुम्ही पगार देणार नसाल तर अशा प्रशासनाचा व शासनाचा आम्ही सर्वजण धिक्कार करत आहोत। काल धुळे विभाग साक्री आगारात जी काल दुर्दैवी घटना घडली त्याचा आम्ही सर्व संघटना जाहीर निषेध करतो। या मागे एका कर्मचाऱ्याने अशीच एक आत्महत्या केली होती, त्यावेळेस पगार दिले होते। शासनाला विनंती आहे की आत्महत्या केल्याशिवाय महामंडळाचे पगार होणार नाहीत का? आत्महत्या केल्यास पगार देणार असा आज कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। शासनाने याची दखल घेऊन एक तर कमी पगार आहेत ते वेळेवर करावेत एवढी जी मागणी आहे आणि या सर्व संघटना सर्व कर्मचारी मिळून आज या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्या भावाला आमच्या सहकार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। आज महामंडळाचे आज 28 तारीख आलेली आहे। महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा पगार अजून अद्याप बाकी आहे। हा पगार पूर्वी 7 तारखेला होत होता। आज आजची परिस्थिती आहे की महामंडळाच्या आम्ही गाड्या भरून भरून देखील पगार आज 28 तारीख झाली तरी पगार नाही आहे। राज्यभरात जवळजवळ 300 ते 325 कर्मचारी कोविडच्या पिरियडमध्ये आपले एक्सपायर झालेले आहेत। या परिवार त्यांच्या परिवाराला देखील महामंडळाने कुठल्याच प्रकारचा सपोर्ट किंवा एक मानधन किंवा काहीतरी आर्थिक मदत अशी केलेली नाही आहे। महामंडळाने त्यांच्या परिवाराकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि आपली भूमिका बदलून आता त्या परिवाराकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे। एक साक्री आगाराचा आपला एक भाऊ तो कालच वारला आहे, त्याने आत्महत्या केलेली आहे। त्या आत्महत्येला कारण जे असतील ते त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे। प्रॉब्लेम काय आहेत? पगारामुळे जर कर्मचारी जर मृत्यू पावत असेल तर तिथे काम करण्यात काही अर्थ नाही आहे। त्यांनी कमीत कमी त्या कामाचा मोबदला योग्य असा दिला गेला पाहिजे आणि त्यांच्या परिवाराकडे देखील जर व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे। अशी वेळ उद्या भविष्यात कोणी अजून घ्यावीला नको याच्यासाठी देखील महामंडळाने असा थोडा अभ्यास केला गेला पाहिजे। आणि आता आपण एवढ्या गाड्या भरतोय तरी तुम्ही नियमित वेतन
वेळेवर देत नाहीये. पूर्वी आपला पगार 7 तारखेलाच देत होतो, आज आता आपली 28 तारीख आलेली तरी पेमेंट नाहीये. महामंडळाने थोडा त्याबाबत विचार करावा आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं, जेणेकरून ते भविष्यात अशा प्रकारची टोकाची भूमिका नाही घेणार. प्रेमसिंग पुन्हा शिरपूर आगार. मी प्रशासनास हात जोडून विनंती करतो की माझे जे सहकारी आहेत ते दैनंदिन कुटुंब चालवण्यासाठी असे खचून जात आहेत, पगार वेळेवर होत नाही, त्यामुळे प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष करू नये, आमचे पगार वेळेवर करावे, आमच्या मोजक्या प्रकारात पगारात आम्हाला आमचे कुटुंब कसे चालवावे हे समजत नाही. कालची जी घटना घडली हे सरळ मनोबल ढसल्याने घटना घडलेली आहे, कारण कोणाच्या घरात आजारी पेशंट असतं, कोणाच्या घरात किराणा नसतो, काही गोष्टी आणि करोनाच्या जोरामुळे बाहेरही पत कमी झालेली आहे, त्यामुळे पैशाशिवाय कुठेही काम चालत नाही, म्हणून प्रशासनाने आमचा पगार वेळेवर करावा ही नम्र विनंती आहे. प्रवासी नसून आम्हीही खूप जोर लावून काहीतरी काबाड कष्ट करून ड्युटी करत आहोत. प्रत्येक प्रवाशाशी संलग्न वागून काही ना काही डिझेलचे अडचणी दूर करून आमचे कर्मचारी सर्व सतत प्रयत्न करून प्रवासी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी प्रशासनाने आमच्याकडे दखल देऊन आमची काहीतरी काळजी करावी ही नम्र विनंती आहे.